कोळवद या गावातील एका 27 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार दिनांक 16 जुलै मंगळवार रोजी सकाळी 9:30 वाजता उघडकीस आला. तातडीने या 27 वर्षीय विवाहितेला तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 2 वाजता यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोळवद या गावात योगिता निलेश चौधरी वय 27 वर्ष ही विवाहिता आपल्या घरी होती. त्यांचे पती निलेश चौधरी हे शेतीकामाला गेले होते व त्या घरात एकट्या होत्या. या विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंब आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये एका वाहनात टाकून आणले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार राजेंद्र पवार, उमेश सानप, मोहन तायडे हे दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिगंबर चौधरी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहेत.